महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी हा मोर्चा निघालेला आहे. आणि मोर्चात कोण आहेत? सगळे मुंबईतले शिवसैनिक आहेत, ग्रामीण भागातले शेतकरी नाही आहेत. आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांची जी पळवणूक पीक विमा कंपन्यांनी केलेली आहे त्याचा तोडगा मंत्रिमंडळानेच करायला पाहिजे. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला तर पीक विम्याला फार मोठा दिलासा शेतकऱ्यांना मिळू शकेल. दुर्दैवाने हे सरकार निर्णय घेत नाही. सरकारमधला एक पक्ष विरोधी पक्षासारखा वागून श्रेय घेण्याचा प्रयत्न करतो आहे. महाराष्ट्रात कुठेही शिवसेना आता गेली तर शिवसेनेला प्रश्न विचारला जाईल, पीक विमा आम्हाला का नाही मिळाला, आणि मग हे सांगतील आम्ही मोर्चा काढायचं काम केलं. सरकारमध्ये बसलेल्या लोकांनी सरकारमध्ये निर्णय घ्यायचे असतात, रस्त्यावरून मोर्चे काढायचे नसतात, हे शिवसेनेला कुणीतरी सांगण्याची गरज आहे.